बघा, गेल्या वेळेच्या लेक्चरमध्ये आपण एसी इलेक्ट्रिकल सोर्स बद्दल थोडीशी आपण काय केली माहिती पाहिलेली आहे. आता तिथनं पुढेच आपण जिथं लेक्चर आपलं एंड झालं तिथनंच लेक्चर काय करतोय आपण स्टार्ट करतोय. यामध्ये बघा, आपण एसी इलेक्ट्रिकल सोर्स पाहिला. एसी म्हणजे काय, तर अल्टरनेटिंग करंट आहे. ठीक आहे, त्यानंतर सिंगल फेज एसी पॉवर सिस्टीम पाहिलेली की ज्याला आपण अक्षय प्रकाश योजना म्हणतो किंवा सिंगल फेज म्हणतो. यामध्ये दोनच वायर असतात, फेज आणि लाइव. फेज मधून करंट वाहतो, सॉरी, फेजलाच लाइव म्हटलं जातं आणि दुसरं स्थिती न्यूट्रल. त्यानंतर सिंगल फेज पॉवर सप्लाय कसा तयार होतो ते बघितलेलं. साधारणतः सिंगल फेज पॉवर सप्लाय म्हणलं की तुमचं 12th सायन्स बुक आठवायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा चॅप्टर. त्यामध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर कॉइल रोटेट झाली कम्प्लिटली तर व्होल्टेज कसं तयार होतं, आणि ते तयार होणार व्होल्टेज एसी व्होल्टेज असतं, तेच व्होल्टेज काय असतं, सिंगल फेज असते. मग सिंगल फेजचे ऍडव्हान्टेजेस बघितले आपण, डिसएडव्हान्टेजेस बघितलेले. थ्री फेज पॉवर सप्लाय म्हणजे काय, थ्री फेज पॉवर सप्लाय म्हणजे काय, थ्री फेज मध्ये 3 पेक्षा जास्त पॉवर वायर्स असतात. मग ते 3 असतील, 4 असतील, बेसिक डिफरन्स काय सिंगल फेज आणि थ्री फेज मधला, तर थ्री फेज मध्ये काय असणार नाहीये, न्यूट्रल कनेक्शन असणार नाहीये. न्यूट्रल वायर जे आहे ती थ्री फेज मध्ये असणार नाही. तसंच त्याच्या पुढे थोडस आपण गेलो तर आपण असं पाहिलेलं की पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन बघितलेलं सिंगल फेज आणि थ्री फेजचं, डेल्टा कनेक्शन आणि स्टार कनेक्शन. म्हणजे इलेक्ट्रिकल वायर म्हणून त्याला डेल्टा जोडणी आणि स्टार जोडणी म्हणतात. ते काय आपल्याला स्टडीला नाहीये, फक्त शब्द कानावर तुमच्या शाळेत म्हणून हे वापरलंय. तसंच ऍडव्हान्टेजेस बघा, सिंगल फेज आहे तरी सुद्धा आपण थ्री फेज वापरतोय, काय ऍडव्हान्टेजेस आहेत दिलेले आहेत. एक्झाम मध्ये ऍडव्हान्टेजेस तुम्हाला विचारतील. आता सिंगल फेज आणि थ्री फेज मधला बेसिक डिफरन्स घेतलेला आहे, नक्की काय डिफरन्स असतो तो. सिंगल फेज मध्ये किती व्होल्टेज मिळेल, 230 व्होल्ट. थ्री फेज मध्ये किती मिळेल, 415 व्होल्ट. आता थ्री फेज पॉवर सप्लायची खरंच आवश्यकता आहे का, आहे आवश्यकता आहे का. ते इलेक्ट्रिकल वॉटर हीटर असतील, सबमर्सिबल पंप असतील, वॉशिंग मशीन्स असतील किंवा फ्रीज असेल, ते सिंगल फेज वरती चालणार नाही. सिंगल फेजचं व्होल्टेज जास्ती असतं, 230 व्होल्ट असते. थ्री फेज 415 व्होल्ट पर्यंत जाऊ शकते. लक्षात, त्यामुळं सर्फेस कनेक्शनची आवश्यकता आहे. आता बघा, आपण इथे थांबलेलो बेसिक सेफ्टी रूल्स फॉर हँड टूल्स. तर ज्यावेळी इलेक्ट्रिकल साहित्य असतील त्याची तुम्ही हँडलिंग करत असाल इलेक्ट्रिक साहित्याची, तर पहिलं तुमचं काम काय असेल, ते जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असेल ते पहिल्यांदा काय करायचं, पॉवर सप्लाय बंद करायचा. आणि त्याचा जो प्लग आहे त्या अप्लायन्सेसचा तो काय करायचा, सॉकेट मधून काढून बाहेर ठेवायचा. नाहीतर प्लग त्या सॉकेट मध्ये आहे आणि तुम्ही ते अप्लायन्सेस खोललंय असं शक्यतो करायचं नाही. काही सेफ्टी रूल्स दिले त्यांनी, तर पहिला सगळ्यात महत्वाचा सेफ्टी रूल एकच आहे की जे कुठले तुमचे इन्स्ट्रुमेंट असेल काय असेल ते इन्स्ट्रुमेंट काय करायचे, तुम्ही तो जो प्लग असेल किंवा सॉकेट असेल त्या सॉकेट वरून तुम्ही काय करायचं ते बाजूला घ्यायचे, हा सगळ्यात पहिला नियम. आणि त्यानंतर इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मध्ये काही बिघाड आला असेल तर तो तुम्ही दुरुस्त करू शकता. त्यानंतर ऑलवेज वेअर आय प्रोटेक्शन. आय प्रोटेक्शन म्हणजे काय,
विशिष्ट पद्धतीचे चष्मे मिळतात. आपल्या घरातला चष्मा नाही, लॅबोरेटरी मधले जे स्पेक्स असतात, चष्मे असतात, गॉगल्स, ते वेगळे असतात. तुमचा डोळा फुल्ली कव्हर केला जातो त्याने. त्या पद्धतीचे जे गॉगल्स असतात, ग्लासेस असतील. तुम्ही कॉलेज चालू झाल्यानंतर ते तशा पद्धतीचे क्लासेस मी दाखवेन तुम्हाला, आहेत आपल्याकडे कॉलेजमध्ये. म्हणजे कुठल्याही पद्धतीचे धूळ, हवा, कुठलाही कॉम्पोनंट तुम्हाला डोळ्यामध्ये प्रवेश करणार नाही. पुन्हा काय, वेअर द राईट सेफ्टी इक्विपमेंट फॉर द जॉब. राईट सेफ्टी इक्विपमेंट म्हणजे काय, जर समजा वायर तुम्हाला स्ट्रिप करायची, वायर काय करायची, ती तिचं प्लॅस्टिकचं जे कोटिंग आहे ते काढायचंय, तर ते काढण्यासाठी ब्लेड वापरायचं नाही. जनरली आपण काय करतो, ब्लेड वापरतो, करायचं नाही. त्याची सेपरेट इन्स्ट्रुमेंट आहेत. इलेक्ट्रिक वायर मधील प्लास्टिक हे कसं बाजूला करायचं, ते पण एक टेक्निक आहे. ते वायर म्हणून लोक करतात बघा, ते काय ब्लेड घेऊन बसत नाही, एक पकड असते. पकडणं काय करतात, ते जस्ट एक स्लाइटली कट देतात त्या वायरला आणि जस्ट हलक्या हाताने ओढून घेतात ते वायर लागतात. पुन्हा ते युज टूल्स दॅट आर राईट साईज अँड राईट टाईप ऑफ युअर जॉब. टूल्स अशी वापरायची, म्हणजे हत्यार जे असतील, वेपन्स असतील तुमची, अशी वापरायची, ती योग्य मापात घ्यावी. आता उगच इलेक्ट्रिक वायर आहे आणि तिचं इलेक्ट्रिक वायरचं प्लॅस्टिकचं कोटिंग काढायचंय आणि कॉड घेऊन आलाय मोठीच्या मोठी, ती युजलेस आहे. लक्षात, फॉलो द करंट प्रोसिजर फॉर युझिंग एव्हरी टूल. प्रत्येक टूल वापरण्याच्यासाठी काय असं खास काही इन्स्ट्रक्शन आहेत, प्रोसिजर आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. पहिल्यांदा ते आपल्या ऑड वाटतं, नंतर हळूहळू काय होईल त्याची प्रॅक्टिस होते. कीप युअर कटिंग टूल शार्प अँड इन गुड कंडिशन. जे काही कटिंग टूल्स असतील तुमची, ती अत्यंत शार्प म्हणजे धारदार ठेवायची नेहमी आणि चांगल्या पद्धतीने ठेवायची. डोंट वर्क विथ ऑइली अँड ग्रेस ऑइली ऑर ग्रेसी हँड्स. हाताला ऑइल लावलेलं आहे, डोक्याला तेल लावलं आणि इलेक्ट्रिक त्यांचं प्लॅस्टिकची वायर आहे ते कोटिंग काढायला बसतो किंवा ग्रीस काय, ग्रीस असेल, ऑइल असेल, त्यामुळे काय होतं तुमचे हात त्या जॉबवरून सटकण्याचे, सुटण्याचे काय असतात चान्सेस जास्त असतात, घसरतात ते. आणि एखादी मग धारदार वस्तू वस्तू ती हात घसरला तर इजा होऊ शकते. तर बघा इथं अजून काही नियम दिले. इन्स्पेक्ट युअर टूल्स, म्हणजे तुमचे जे टूल्स असतील त्याचं नेहमी निरीक्षण करायचं, कसे असतील ते बाबा, डिफेक्टिव्ह तर नाहीत ना. उदाहरणार्थ टेस्टर, टेस्टर चालू आहे का, टेस्टर समजा बंद पडलेला असायचा, तुम्ही म्हणायचं चला टेस्टर काय काय सिग्नल दाखवत नाहीये, बल्ब ऑन होत नाही टेस्टरचा, म्हटलं काय इलेक्ट्रिसिटी चालला नसेल, चुकून इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय असला तर तुम्हाला धोकादायक. त्यामुळे तुमची जी टूल्स असतील ते काय इन्स्पेक्ट करायचो, इक्विपमेंट किंवा हवा म्हणजे पाहायचो बाबा वर्किंग कडे मध्ये ऑन आहे का ऑफ आहे, ऑन आहे का नाही, म्हणजे वर्कआउट होतोय का नाही. पिक द राईट टूल, योग्य टूल्स निवडायचं. यूज युअर, वेअर युअर पीपीई. तर पीपीई किट, कोरोनामुळं हा पीपीई किट हा शब्द तुमच्या आता कानावरती बराच गेला असेल. आणि पीपीई किट म्हणजे काय हे आपल्या शक्यतो लवकर लक्षात येत नाही. इथे लिहिलेलंय बघा, पीपीई म्हणजे काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. कुणाला दिले जातात ते, कुणाला पण दिले जातात का, नाही. युअर एम्प्लॉईज, त्यासाठी जे कामगार असतील त्यांना दिले जातात. त्यामुळे काय होतात, पीपी किट जर व्यवस्थितीने वापरले त्या सेफ्टी गॉगल्स येतील, हार्ड हॅट्स असतील. हार्ड हॅट म्हणजे काय, कठीण अशी टोपी असते बघा, सिव्हिलच्या बांधकामावरती किंवा तुम्ही टीव्हीवरती एसीसी सिमेंटची ऍडव्हर्टाईज बघत असाल, ती एसीसी सिमेंटच्या ऍडव्हर्टाईज मध्ये एक इंजिनियर दाखवलाय, तर त्या इंजिनियरच्या डोक्यावर टिवळी टोपी असते. शक्यतो काही दगड वगैरे पडला, उघडून लागला, त्याला समजा लागला काही,
कोकणाची सळी लागली त्याला इजा होणार नाही, ते हार्ड हॅट असतात. तसंच पीपीई किट, सिव्हिल इंजिनियर काय पीपीई किट वापरत नाही, डॉक्टर्स वगैरे वापरतात, वेल्डिंगची काम करणारे लोक पण वापरतात शक्यतो, तर कॉमन वेल्डिंगचं दुकान तर वापरणार नाही. डोंट अल्टर युअर टूल्स, लक्षात. अल्ट्रा म्हणजे काय, अल्ट्रा म्हणजे काय, अल्ट्रा म्हणजे एखादा शब्द एकदम मोठ्याच्या मोठा होत असेल मुलांना, एखादा शब्द एकदम मोठ्याच्या मोठा होत असेल तर तो काय करता, तुमच्या बॉडीमध्ये फिट बसत नाही तो, तुम्ही तो काय करता टेलरकडे जाता, टेलरला सांगता अल्ट्रा कसं येतो, तो काय करतो तो ड्रेस घेतो तुमच्या मेजरमेंटनुसार बॉडी साईजनुसार काय करतो तो अल्ट्रा करतो, कट करतो, ठीक आहे. तसं तुमचं टूल तुम्ही अल्टर करायचं नाही. उदाहरणार्थ पकड, पकडला उभं आपला वेळ जायना टाइम आहे म्हणून आपला कलर देत बसलाय, किंवा पकडलं धार लावत बसलाय, असलं नाही उद्योग करायचे नाही. म्हणजे टूलचं आहे आहे त्या कंडिशन मध्ये वापरायचे, म्हणजे विकत आणलेले जसे असतात तसेच ते वापरायचे. हॅन्डल विथ केअर, टूल्स आर नॉट टॉईज, म्हणजे हे जे वेपन्स आहेत इलेक्ट्रिसिटीसाठी लागणार, म्हणजे टेस्टर असेल, इलेक्ट्रिक टेस्टर असेल, पकड असेल, नाईफ असतील, चाकू असेल, सगळे प्रकार असेल, ते म्हणजे काही खेळलं नाही, त्यामुळे ह्याच्या त्याच्याकडे असं कोकडे फेकायचं आपलं सवय असते. उदाहरण खोडरबर क्लासमध्ये असला आपण इयरचा मागितला की तुम्ही लांब फेकता, तसे टूल सेकंड मागितलं तर फेकायचं नाही, ठीक. किंवा प्रॅक्टिकलला आल्यानंतर सूचना देत असताना काही मुलांच्या हाताशी गप्प बसत नाहीत बघ, काय ना काय तर्क करत असतात, ते कनेक्शन असेल ते कनेक्शन लूज कर, कनेक्शन तोड, वायर ब्रेक कर, असे उद्योग होतात राहतात ना, कसं वय असते काही शांत न बसण्याचे होतं कधी कधी. कीप युअर डिस्टन्स, आणि ज्यावेळी पॉवर टूल सुद्धा ती वर्किंग करताय तुम्ही इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भामध्ये, त्यावेळी सेफ डिस्टन्स हवं एकमेकांमध्ये तुमच्या आणि तुमच्या कोवर्कर्समध्ये. ऑफकोर्स प्रॅक्टिकलला तुम्ही मला वाटत नाही की तेवढं डिस्टन्स पाळत असाल. त्यानंतर अनप्लग अँड डिस्कनेक्ट, बघा मग पहिला मुद्दा मागाशी सांगितलेला, कुठलेही इक्विपमेंट तुम्हाला रिपेअर करायचं असेल तर पहिल्यांदा अनप्लग करा, प्लग पासून बाजूला घ्या, सप्लग आणि सॉकेट मधलं जे रिलेशन आहे ते काय करा, ब्रेक करा, कसं सरळ तो प्लग काढा सॉकेट मधलं बाहेर, ठीक. तसंच कीप युअर वर्क प्लेस क्लीन, तुमची जी कामाची जागा असेल ती अत्यंत क्लीन असू द्या. तसंच पिकअप आफ्टर यू असेल, ठीक आहे. कसं असतं प्रॅक्टिकलमध्ये पण तुम्हाला एक अनुभव आला असेल, कधी कधी काही लोक प्रॅक्टिकल साहित्य व्यवस्थित जमा करतात पण काही लोक साहित्य प्रॅक्टिकलचं तसं ठेवून जातात, ते पुन्हा काय होतं म्हणजे कोणती उपाय का असतील त्यांना ते उचलून व्यवस्थित ठेवावं लागते, तसं करू नका. कारण काय असतं धारदार वस्तू ज्या असतात एकदम शार्प त्या आयत्याच्या ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी कुणी आला अनावधान मग त्याचा त्याला हात लागला किंवा त्याचा त्याच्यावर पाय पडला होण्याची शक्यता असते, ठीक आहे. त्यामुळे आपण जे इक्विपमेंट दुरुस्त करतोय त्यासाठी जे टूल्स घेतोय जे टूल्स आपलं काम झाल्यानंतर वेळच्या वेळी त्या डब्यामध्ये जाऊन म्हणजे कपडामध्ये असलेला जो डबा असतो त्या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिली पाहिजे. हे काही बेसिक इन्स्ट्रक्शन्स आहेत हिच्या आय थिंक सो मला वाटते तुम्हाला माहीत आहे, पण ह्या पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे कारण ऐनवेळी आपल्याकडून चुका होतात, माहिती असेल तर तुम्हाला आठवेल की नाही वस्तर असे म्हणलेले करणं चुकीचं आहे, ठीक आहे. आता इन्सुलेशन, इलेक्ट्रिक वायर असेल इलेक्ट्रिक वायर भोवती काय असतंय थर्मल इन्सुलेशन असतंय, ह्या इन्सुलेशनचे पण काय आहेत टाईप्स आहेत, किती टाईप्स आहेत, चार टाईप्स आहेत, लूज फिल्म, ब्लॉन्ग, फायबर ग्लास, बॅट रिजिड फोम, स्प्रे फोम. फायबर ग्लास शब्द ऐकला असाल तुम्ही, स्प्रे फोम पण रिजिड फोम पण ऐकला असेल तुम्ही, जे पीओपी पीओपी म्हणता ते काय आहे, एक प्रकारचं थर्मल इन्सुलेशनच आहे,
आता हे चार कॅटेगरी आहेत, पण यातलं डिटेल आपण थोडासा पाठ आपण पुढे बघूया. बघा, ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठल्या टाईपचं मटेरियल वापरलं जातं? सेल्युलोज इन्सुलेशन विथ मिनरल ऑइल एज प्लेड मेजरल एज द मेन इन्सुलेशन सिस्टीम. कधी बघितलंय का तुम्ही ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल असतं ते? पाहिलंय का तुम्ही कधी? ट्रान्सफॉर्मर बघितलंय का साहेब कोणी जाताना तुम्ही? बघितलंय का रस्त्याने जाताना दिसला असेल बघा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला? हो. काय असतंय? कसा असतो तो ट्रान्सफॉर्मर बॉय, पाहिलाय का कधी? आवाज ऐकू येतोय ना माझा? साऊंड हो सर येतोय. ओके ओके ओके. बघा, त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये एक प्रकारचं ऑइल असतं, लक्षात, एक प्रकारचं ऑइल असतं आणि ते थर्मल इन्सुलेशन म्हणून काम करतं. ते काय डिटेल मध्ये पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाही, पण लक्षात ठेवा वाइंडिंग वायर्स असतात. आता हे वाइंडिंग आहे बघा, टाइप्स ऑफ वाइंडिंग, स्टेटर वाइंडिंग, रोटर वाइंडिंग आणि लॅप वाइंडिंग. इन्सुलेशन जवळपास सहा प्रकारचे इन्सुलेशन असतात. क्लास सी इन्सुलेशन, क्लास बी इन्सुलेशन, क्लास एफ इन्सुलेशन, क्लास एच इन्सुलेशन आणि क्लास एच इन्सुलेशन. जवळपास पाच प्रकारचे इन्सुलेशन आहेत. कशासाठी वापरली? क्लास ई, क्लास ई इन्सुलेशन 120 डिग्री पर्यंत व्हॅलिड आहे. क्लास बी 130 पर्यंत व्हॅलिड आहे. त्यामध्ये काय असतात? इनऑर्गॅनिक मटेरियल असतात. क्लास एफ मध्ये काय येईल? 155 पर्यंत असेल ते व्हॅलिड. क्लास एच 180 पर्यंत जाईल. आणि क्लास ई हे सगळ्यात हाय, 180 पैकी किंवा त्याच्यापेक्षा जास्त. टेम्परेचरला ते मटेरियल विथस्टँड होऊ शकतं, टिकू शकतं. पोरोसिटी तुम्ही बघा, पाहिलं असेल की भारतामध्ये शॉर्ट सर्किट खूप वेळा झालेले. इंडियामध्ये शॉर्ट सर्किट खूप वेळा होतं. असं का होतं? थर्मल इन्सुलेशन का ब्रेक होतं? इलेक्ट्रिक वायर काय वाहते? एक करंट वाहते. त्या इलेक्ट्रिक वायर होती काय? प्लॅस्टिकचं कोटिंग आहे. मग हे प्लॅस्टिकचं कोटिंग, ठीक आहे, ते जे इन्सुलेशन आहे वापरलं, ते ब्रेकडाऊन झालं की काय होतं? इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो ऑलरेडी होत असतोय, पण इन्सुलेशनचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे ह्या वायरमधनं त्या वायरमध्ये जो उडी मारण्याचा चान्स जास्त असतो, जर त्या वायर जवळजवळ असतील तर. शॉर्ट सर्किट किती व्होल्टेज असतो शॉर्ट सर्किटला? मिनिमम व्होल्टेज शॉर्ट सर्किटचं 0 व्होल्ट, 15 व्होल्ट, 10 व्होल्ट, 20 व्होल्ट. ठीक आहे, व्होल्टेजच्या बाबतीत पण जाऊ द्या, रेजिस्टन्सच्या बाबतीत बोलू. किती रेजिस्टन्स असेल त्याला शॉर्ट सर्किटला? 0 ओहम, 10 ओहम, 20 ओहम, 30 ओहम, 40 ओहम, किती असेल? किती असेल? अरे शॉर्ट सर्किट मध्ये रेजिस्टन्स नसेल. ओपन सर्किट मध्ये किती रेजिस्टन्स असतो? इनफायनाईट रेजिस्टन्स. शॉर्ट सर्किट मध्ये 0 ओहम रेजिस्टन्स म्हणू आपण. शॉर्ट सर्किट मध्ये असतो 0 ओहम आणि ओपन सर्किट मध्ये असतो फायनाईट ओहम. आता इन्सुलेशन मटेरियल काय असतंय? जर इन्सुलेशन मटेरियल कुठले घेतलं तर ते पोरस असतंय. पोरस म्हणजे काय?
इट कंटेन्स पोअर. पोअर म्हणजे काय? स्मॉल स्मॉल छोटे छोटे सर्क्युलर किंवा सिलेंड्रिकल काय असतात, एअर कॅव्हिटीज असतात, त्याला पोअर्स कॅव्हिटी म्हटलं जात. मग ह्या कॅव्हिटीज काय करतात? हवेतलं जे मॉइश्चर आहे ते ऍब्सॉर्ब करतात. त्यामुळं इन्सुलेशन व्हॅल्यू काय होते? कमी होते. आणि लिकेज करंट फ्लो व्हायला हळूहळू करंट वाढतो. शेवटी काय होतं? त्या इन्सुलेटर मधूनच करंट व्हायला लागतो. आणि मग तो इन्सुलेटर काय होतो? फेल होतो. इन्सुलेट गेट्स फेल्ड. आता हे मोटर फेल्युअर आहे. तुम्ही शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल बघा, की इलेक्ट्रिक मोटर ज्या असतात, ज्या शेतीमध्ये बसवलेल्या असतात, त्यामध्ये मोटर जळाली, हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल. ऐकलाय का? तुम्ही आहात ना लेक्चरला? हॅलो. हो सर. ओके. हा, ते मोटर जळाली असं बऱ्याच वेळा तुम्ही शब्द ऐकला असेल. मोटर जळाली म्हणजे काय होत? त्यातलं जे इन्सुलेशन आहे ते ब्रेक होत. कशामुळे ब्रेक होत? इन्सुलेशन ओव्हरहीटिंग. जास्त वेळ मोटर चालू राहिली तरी सुद्धा काय होईल? इलेक्ट्रिक वायर मध्ये जाणारा करंट काय होतो? हळूहळू वाढत जातो. किंवा जास्त वेळ करंट वाहिला तर तयार होणारी हीट एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी ह्या नियमानुसार तयार होती. म्हणजेच काय? करंट जरी कमी असला तरी तो जास्त वेळासाठी जर करंट वाहून दिला तर एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी या फॉर्म्युल्यानुसार हीट वाढली. करोजन एखादी मोटर जास्त दिवस वापरली नाही, ती गंज पकडते. आणि पुन्हा कधी ती चालू करायला गेला काय होतो? वायर्स असतील, ते मोटर पार्ट्स असतील, ते करोड झालेले असतात, गंज झालेला असतो, ते पण काय घेतात? इन्सुलेशन ब्रेक करतात. तसं फिजिकल डॅमेज, फिजिकल डॅमेज सुद्धा एक कारण आहे. फिजिकल डॅमेज म्हणजे काय? की समजा मोटर होते, एखादा मोटर दगड पाडला, डॅमेज झालं ना मोटर. आता मेन रिझन काय असते इन्सुलेशन फेल्युअरची बघा, दाखवले. नॅचरल ड्युटरेशन ड्यू टू द एजिंग. जस जसं टाइम जाईल तस तसं काय होईल? नॅचरल ड्युटरेशन होतं त्या वायर्सचं. नॅचरल ड्युटरेशन म्हणजे काय? नैसर्गिकरित्या काय होते? नाश होतोय त्याचा. मुंबईमध्ये जुन्या बिल्डिंग आहेत, जुन्या बिल्डिंग मध्ये इलेक्ट्रिकल वायरिंग पण कसं आहे? जुनं आहे. मग कधी कधी मुंबईमध्ये चाळींमध्ये किंवा मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये, चाळींमध्ये शक्यतो जे जुन्या चाळी आहेत, तिथं शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचे प्रकार भरपूर वेळा झालेले आहेत. मला वाटतं गेल्या वर्षी पण किंवा यंदा आपण टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही ते पाहिलेले आहेत. ते पण कशामुळे? इन्सुलेशन फेल्युअर. तसंच जास्तीची हीट तयार झाली, हवामानात दडपणा असला तरी सुद्धा ते इन्सुलेशन ब्रेक होईल. पुन्हा केमिकल डिटॉक्शन येतं, मेकॅनिकल डॅमेज येतात, सनलाइट येतात, एक्सेसिव्ह व्होल्टेज येतं. व्होल्टेज जास्त दिलं कधी कधी वायर जळणार, जळणार ती कम्प्लिटली. ती वायर उन्हामध्ये असली नेहमी काय होईल? एखादी इलेक्ट्रिक कंडक्ट इलेक्ट्रिक वायर उन्हामध्ये काय होईल? उन्हामध्ये तापून तापून तिचं काय होईल? पहिले इन्सुलेशन ब्रेक होईल. शॉर्ट सर्किटला किती वेळ लागला? एकदम कमी वेळ लागला. मेकॅनिकल डॅमेज, डॅमेज एखादा मोठा आघात झाला तर सुद्धा काय होते? वायर इन्सुलेशन फेल होऊ शकतो. केमिकल ड्युटरेशन. सपोज घरामध्ये एक तुमचं वायर आहे, इलेक्ट्रिक कंड वाहणार आहे, प्लास्टिक कोटिंग आहे ज्यामध्ये, आणि चुकून एचसीएल त्या वायरला पडलं, काय होईल? कोटिंग निघून जाईल. म्हणजे काय झालं? टाकलेल्या केमिकलमुळं किंवा सांडलेल्या स्पिल झालेल्या केमिकलमुळं वायर डॅमेज झाली. म्हणजे वायर काय झाली? डिटेरोट झाली. याला म्हटलं तर केमिकल डिटेरियरेशन. मोटर वाइंडिंगचं वाढतो शेवटी येणार आहे, तसं आपण बघणार आहे. हा आपल्या लेक्चरचा एक पार्ट झाला. आता अजून एक महत्वाचा पार्ट आहे की हा आता जनरल पार्ट बोलतो थोडासा मी.
की आपल्या सिलेबसच्या जास्त एवढा घो मध्ये येत नाही तो पार्ट. पण तो पार्ट कंप्लीट झाल्याशिवाय, बघा लक्ष ठेवा, तो पार्ट कंप्लीट घेतल्याशिवाय आपला सिलेबस पण कंप्लीट होत नाही. मग डेली लाईफ मध्ये बेसिकली इलेक्ट्रिसिटी असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स असू द्या, आपण हे कुठे कुठे वापरतो हे आपण एकदम शॉर्ट मध्ये बघणार आहे, एकदम शॉर्ट मध्ये पाहणार आहे. सिंपल आहे, काही अवघड नाहीये. आलं लक्षात? आता बघा, आपल्या घरामधली सगळी जी इक्विपमेंट आहे ती इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रॉनिक बेस्डच आहेत सगळी, ए टू झेड सगळी. कोणतीही घ्या तुम्ही इक्विपमेंट, सगळी काय आहेत? इलेक्ट्रिसिटी बेस्ड आहेत. आता बघा, तुमच्यात 31 जण प्रेझेंटेट तुटला आता, बदन हळूहळू कोण कोण गायब व्हायला लागले. ठीक आहे, असू द्या, बघू आपण प्रेझेंटी मध्ये बघू सापडतील ते. बघा टायटल काय घेतलंय, इलेक्ट्रॉनिक्स इन डेली लाईफ. लक्षात? तो काही बेसिक्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स घेतलेले आणि आपलं पण हे शिकलंच पाहिजे. काय सांगितलेलं, इलेक्ट्रिक करंट इज मेजर ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सफर पर युनिट टाइम. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज जो ट्रान्सफर होतो पर युनिट टाइम ला, त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक करंट म्हणतो. म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. तिथे दोन प्रकारचे करंट आहेत, डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट. डायरेक्ट करंटची फ्रिक्वेन्सी काय आहे? शून्य. अल्टरनेटिंग करंटची काय असेल? काही ती फ्रिक्वेन्सी असेल 50 हर्ट्ज इंडियामध्ये आहे. आता इथे बघा, डायरेक्ट करंट दाखवला आणि अल्टरनेटिंग करंट कसं दाखवलाय, काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला? डिफरन्स काय आहे? एका ठिकाणी बॅटरी जोडलेली आहे अल्टरनेटिंग करंट, सॉरी डायरेक्ट करंट साठी डीसी बॅटरी. हा जो पार्ट आहे डीसी बॅटरी, आणि हा इकडचा पार्ट आहे तो एसी बॅटरी. बाकी काही फरक नाही. आता डीसी बॅटरी मध्ये बघा, डीसी व्होल्टेज कसं असते? स्ट्रेट लाईन मध्ये, म्हणजेच ते धड कमी पण होत नाही, जास्त पण होत नाही, एका दिशेने चालत. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? शून्य. वेवफॉर्म मध्ये बघितलं त्याची फ्रिक्वेन्सी शून्य. सोर्स कसं दाखवतात? एक रेषा मोठी, एक रेषा लहान, बॅटरी दाखवण्याचा हा सिम्बॉल आहे. कुठे वापरतात डीसी सोर्स? इन्व्हर्टर्स आर यूज्ड इन हाऊस होल्ड फॉर द बॅकअप ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय बाय द गव्हर्नमेंट. तुमच्या घरामध्ये जो इन्व्हर्टर आहे त्या इन्व्हर्टरला तुम्ही काय करताय, लाईट असेल की तुम्ही काय करता, प्लग कनेक्ट करता, आणि तो इन्व्हर्टर असेल तो काय करता, चार्जिंग चालू करतो. लाईट गेल्यानंतर त्या इन्व्हर्टरच्या सहाय्यानं तुम्ही जे घरातले काही बल्ब असतील ते काय करू शकताय, ऑन करू शकताय, लॅम्प ऑन करू शकताय. आता एसी, एसी करंट विषयी आपण बोललेलो होतो, पण सिम्बॉल कसा दाखवलाय बघा. एसी व्होल्टेजचा व्होल्टेज आणि करंट सेम, लक्षात ठेवा. व्होल्टेज मुळे करंट असतो येतो. फ्रिक्वेन्सी किती? 50 हर्ट्ज. आणि सिम्बॉल बघा कसं दाखवलंय, आहे सिम्बॉल गोला आहे आणि त्यामध्ये एक कर्व लाईन काढलेली आहे. ऍप्लिकेशन काय लिहिले बघा,
मोस्ट ऑफ द पॉवर स्टेशन जनरेट अल्टरनेटिंग करंट. जवळपास सगळीच्या सगळी पॉवर स्टेशन काय करतायत, अल्टरनेटिंग करंट तयार करत असतात. सोर्सेस ऑफ करंट, तुमच्या घरामध्ये जो व्होल्टेज जो करंट येतो कुठे जनरेट झालाय तो? कोयना जल उद्योग काय आहे, तिथे जनरेटर आहे. जनरेटर काय करतोय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. तू काय करतोय, मेकॅनिकलचे इलेक्ट्रिकल एनर्जी करतोय. म्हणजे काय करतोय, जे डॅम मधलं पाणी आहे ते उंचावून काय केलं जातं, टर्बाईन मध्ये फेकलं जातं. इथे लिहिलंय बघा, जनरेटर्स आर मेकॅनिकल एनर्जी सच एज वॉटर पॉवरिंग थ्रू डॅम आर द मोशन ऑफ टर्बाईन ड्रिव्हन बाय द स्टीम टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. जी इलेक्ट्रिसिटी दोन माध्यमातून प्रोड्यूस करतायची, पहिली कुठली, जे टर्बाईन्स असतील त्याच्यावर उंचावरून पाणी फेका तुम्ही, टर्बाईन आपोआप फिरतील. टर्बाईन फिरल्या की मॅग्नेटिक फ्लेक्स कडून इलेक्ट्रिसिटी तयार होईल. मग आता ही टर्बाईन तुम्ही पाणी टाकून पण फिरवू शकता, पाण्याची मोठी झोत. तसंच वाफेच्या साह्यानं पण तुम्ही ते काय करू शकताय, टर्बाईन फिरवू शकताय. वाफेच्या साह्याने टर्बाईन फिरवले तर कुठली ऊर्जा तयार होईल, औष्णिक विद्युत. आणि पाण्याच्या झोताच्या साह्याने जर समजा इलेक्ट्रिसिटी तयार करायची, ती काय होईल, जलविद्युत. ठीक आहे. तसेच काही, आता बघा तुमच्याकडे मोबाईल आहे, ठीक आहे. आता मोबाईल मध्ये काय बॅटरी आहे तुमच्यात, असं कोण आहे घरनच कनेक्शन त्या मोबाईलला केलेलं आहे, तो जिकडे जाईल तिकडे ते मोबाईल भोवती वायर पण लटकत फिरते द्यावं असं दिसत नाही. मोबाईल मध्ये पण काय छोटे छोटे इलेक्ट्रोलाइटिक सेल्स आहेत किंवा बॅटरीज आहेत, ते काय करतात, पोटेन्शियल डिफरन्स तयार करतात आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये काय येते, केमिकल एनर्जी कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिसिटी. सेल किंवा बॅटरी, तुमच्या मोबाईल मध्ये जी बॅटरी आहे ती बघा, ठीक आहे, ती कुठली असते, मोबाईल मधली बॅटरी कुठली असते, नाव माहित आहे का? लिथियम. कोणत्या बॅटरी असते तुमच्या, एक्साईडची असते का? अरे लिथियम आयन असते बघा, विचारा तुम्ही. गाडीमध्ये तुमच्या कुठली असते, टू व्हीलर मध्ये, कधी स्कूटी दुरुस्तीला घेऊन गेल्यानंतर खोलल्यावर विचारा त्याला कुठल्या प्रकारची हे असते बॅटरी, कोणती असेल ती, त्याची लिथियम आयन असते. गाडीमध्ये एक्साईड असेल, मोबाईल मध्ये लिथियम आयन. काही टाइप्स ऑफ सेल दिले किंवा बॅटरी दिले, काही टाइप दिले त्यांचे. बघा बॅटरी आहे, दोन प्रकारच्या बॅटरी असतात, एक फिजिकल आणि केमिकल. फिजिकल मध्ये काय, सोलार बॅटरी किंवा थर्मल बॅटरी. आणि केमिकल मध्ये कुठले असतात, फ्युएल सेल, प्रायमरी बॅटरी, सेकंडरी बॅटरी. ठीक आहे. तर एक आपण डिटेल मध्ये काय एवढं बघणार नाही, प्रायमरी बॅटरी किंवा सेकंडरी बॅटरी असेल, फ्युएल सेल असेल, हे जस्ट तुम्हाला माहिती असावं म्हणून. आता बघा, ऍक्सेसरीज युड इन हाऊस होल्ड हाऊस वायरिंग. तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक वायरिंग आहे, काय काय असते त्यामध्ये, होल्डर. अ बल्ब होल्डर इज कॉल्ड ऍज अ लॅम्प होल्डर. अ बल्ब होल्डर इज अ डिवाइस दॅट होल्ड्स अ बल्ब. The bulb holder is where the bulb fits. होल्डर काय करतो, त्या बल्बला फिट ठेवण्याचं काम करतो आणि पकडून ठेवतो, त्याला होल्ड करतो बल्ब, म्हणून त्याला काय म्हणतो, होल्डर. तो कोणाला होल्ड करतोय, ते इक्विपमेंट बल्बला होल्ड करते, म्हणून त्याला काय म्हणायचं, होल्डर, पकडून ठेवणार. आता होल्डर कशा असतात, टाइप्स माहिती आहेत तुम्हाला बघा, अशा पद्धतीचे टाइप्स असतात.
फिलिपचा बल एखाद्या जर 100 वॅट आणला तर त्याला असा होल्डर दिसेल बघा. लक्षात हे पण काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ पॉइंट आहे. हे जे दोन ब्लॅक पॉइंट दिसतात ना, हा सिंगल पॉइंट, हा कनेक्टर आहे तिथला. ठीक आहे, तुमचा जो बल्ब असेल आणि तुमचं जे अपॅरेटस अप्लायन्सेस आहे त्यामधला तो काय आहे, कनेक्टर आहे. फ्यूज, फ्यूज कशाला म्हणतात, फ्यूज म्हणजे मेल्ट, मेल्ट म्हणजे वितळणे. फ्यूज वितळतो का? नाही. फ्यूज मध्ये एक वायर असते, ती वायर काय होते, जर जास्तीचा करंट घरात व्हायला लागला मीटर मधून आणि तो सप्लायज कडे म्हणजे अप्लायन्सेस कडे जात असेल तो काय करतो, फ्यूज स्वतः वितळतो. का? तर ती वायर तशा पद्धतीची असते त्या फ्यूज मध्ये, त्याला फ्यूज म्हटलेलं आहे. स्विचेस असलेली बटन ओपन ऑफ होतात बघा, दोन प्रकारचे स्विच असतात, टॉगल स्विच आणि पुश बटन स्विच. शक्यतो तुमच्या घरामध्ये काय आहे, पुश बटन स्विच आहे, म्हणजे प्रेस केला की ऑफ, प्रेस केला की ऑन. तसे टॉगल स्विच पण असतात. जुने काही रेडिओ बघितले तर त्या जुन्या रेडिओला काय होते, टॉगल स्विच होते बघा, टॉगल स्विच असा दिसायला या पद्धतीनं. हा टॉगल स्विच असतो, तो खटका एक असतो, तो पुढे मागे करायचा. पुश बटन, पुश बटन सिंपल आहे, फॅन रेग्युलेटर असतील. इथे दाखवलं शॉर्ट सर्किट म्हणजे काय, एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट लो रेझिस्टन्स पाथ घेतला तर काय म्हणायचं, त्याला शॉर्ट सर्किट झालं असं म्हणायचं. शॉर्ट सर्किट मुळे होत काय सांगा बघा, काय शॉर्ट सर्किट मुळे जास्तीचा लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लोज थ्रू द बॅटरी कॅन कॉज द रॅपिड बिल्डअप ऑफ. जास्त करंट वायरमुळे काय होईल, ती वायर असेल किंवा त्याची इक्विपमेंट असेल ते बर्न होण्याचं काय असतं, चान्स असतो. पण का आयची व्हॅल्यू जर झाली एच इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, लक्षात ठेवा आयची व्हॅल्यू जर झाली आणि पण होणार नाही, इथे झालं की ते पेट घेणार. ठीक आहे, ओव्हरलोडेड वायर कॅन ऑल्सो हीट समटाईम्स कॉजिंग डॅमेज टू द वायर इन्सुलेशन. ओव्हरलोडेड, जास्त लोड असलेला वायर, जो वायर आहे 240 व्होल्टला वापरायचे, वापरताय 415 व्होल्टला काय होणार आहे, लोड हेवी होणार आहे त्या वायरला. बघा आता अजून लिहिले, शॉर्ट सर्किट मेले टू द फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिक आर्क, सरफेस इरोजन इज द टिपिकल साइन ऑफ इलेक्ट्रिक आर्क डॅमेज. बघा शॉर्ट सर्किट काय करतं, इलेक्ट्रिक आर्क बनवतो. इलेक्ट्रिक आर्क बनवतो म्हणजे काय, एक छोटीशी ठिंगी इलेक्ट्रिकल देते. तुम्हाला वाटते मटेरियल कुठलंही हीट झालं असलं आणि थोडीशी त्याला ठिंगी भेटली तरी पेट घेण्यास पुरेसे. आता इलेक्ट्रिक शॉक, द मिनिमम डिटेक्टेबल करंट इन ह्युमन्स इज थॉट टू बी अबाउट 1 मिलियन. तुम्ही किती करंट सेन्स करू शकता, 1 मिलियन. तुम्ही बघितले का कधी, गॅल्नोमीटर असतो, गॅल्नोमीटरच्या वायर्स असतात, त्या वायर्सला असं समजा तुम्ही तुमचे बोट असतील, बोटाच्या साह्याने तुम्ही पकडलं एक वायर आहे, एक आता दुसरे आता दुसरी वायर, गॅल्नोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो का तुम्हाला, दाखवतो का, केलाय कधी प्रयोग? गॅल्नोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. फायबरच्या वरच्यू जमिनीला पाय न टेकता एखादा बसला माणूस किंवा पाय टेकून बसलो, पाय टेकून बसलो, जोरदार कुणी मागणी त्याला जर समजा कपड्याचा एखादा फटका मारला टॉवेलचा वगैरे, तर शॉक बसतो. ऑफकोर्स तो शॉक छोटासा असतो. मग इलेक्ट्रिक शॉक का वाहत, आपला इलेक्ट्रिक शॉक का बसतो, काय रिझन असेल? चार्ज स्टोर होत, काय लॉजिक काय असेल, काय कारण असेल?
शॉक का असतो, लाकडाचा शॉक बसून आपल्या वस्तू, आपली बॉडी कंडक्टर आहे का? हाय, बघा तुमच्या सॉकेट मध्ये असलेलं, घरच्या सॉकेट मध्ये असलेलं व्होल्टेज किती आहे? 230 व्होल्ट. जमिनीचं व्होल्टेज किती आहे? ज्या जमिनीवर तुम्ही उभा आहे तिचं किती आहे? 0 व्होल्ट. करंट नेहमी हाय व्होल्टेज कडनं लो व्होल्टेज कडे वाढण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या हातात इक्विपमेंट पण नाही, मग करंट इक्विपमेंट मध्ये जाण्यापेक्षा लो रेजिस्टन्स पाथ घेतो नेहमी. बॉडी काय आहे? कंडक्टर. तुमच्या बॉडीतून तो काय होतो? करंट वाहतो. वाहिल्यानंतर तुम्ही जर समजा बॅड पेयर्स ना, म्हणजेच पायात कुठलीही रबराची चप्पल नाही, बूट नाही, अशा आणि जमिनीवर उभे आहात, तुमचा जमिनीचा झाला का कॉन्टॅक्ट? तो कॉन्टॅक्ट झाल्यामुळं काय झालं? इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट झालं, करंट व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, नेहमी सांगितलं जातं इलेक्ट्रिसिटीची कामं करत असताना रबरच्या चप्पल असतील त्या वापरत चला किंवा बूट वापरत जा. ते इथं इलेक्ट्रिक शॉक अवॉइड करण्याचे टेक्निक्स दिले. काय आपलं आवश्यकता नाही वाटत मला, आपलं आवश्यकता सिलेबस मध्ये येईल बघू आपण. आता इलेक्ट्रिक बल्ब घरामध्ये असलेला तुमचा बल्ब कसला आहे? हे बेसिक बेसिक आहे बघा, बेसिक आहे, अगदी सिम्पल आहे. तुमच्या डेली लाईफ मधलं घरामधली जी उदाहरणं आहेत, इलेक्ट्रिक बल्ब. An electric bulb is one of the revolutionary inventions ever made in the history of mankind. मानव जातीच्या इतिहासामध्ये सगळ्यात क्रांतिकारक असा शोध कुठला मानला जाईल? तर तो कशाचा आहे? इलेक्ट्रिक बल्बचा. त्याचा क्रेडिट जातो कुणाकुणाकडे? थॉमस अल्वा एडिसन कडे इलेक्ट्रिक बल्बचं क्रेडिट जातं, आणि त्यानंतर एसी इलेक्ट्रिसिटी वापरून सुद्धा इलेक्ट्रिक बल्ब तयार करण्याचं क्रेडिट हे कुणाकडे जातं? टेस्लाकडे जातं. टेस्ला नावाचा एक सायंटिस्ट होता. तुम्हाला विशेष वाटेल, स्वामी विवेकानंद 1897 साली शिकागोला धर्म परिषदेमध्ये ज्यावेळी गेलेले, त्यावेळी तिथलं जे इलेक्ट्रिसिटीचं सगळं काम होतं, इलेक्ट्रिसिटीचं जे डेकोरेशनचं काम होतं, हे टेस्लाची जी कंपनी होती, टेस्ला निकोला टेस्ला नावाचा वैज्ञानिक होता, त्याची एक कंपनी होती, त्या कंपनीनं तो सगळा खर्च केलेला. आणि त्याचवेळी तो निकोला टेस्ला जो होता तो स्वामी विवेकानंदांना भेटलेला. लक्षात, टेस्ला हा फिजिसिस्ट होता. ठीक आहे, जाई जाऊ द्या. आता वर्किंग अतिशय सिम्पल आहे ह्या बल्बचं, घरामध्ये तुमच्या दिसतो तो. आता काहींच्या घरामध्ये तुम्ही म्हणाला काय आमच्याकडे सफेद बल्ब असतो, तसा बल्ब नसतो सर तुम्ही म्हणता. तसा बल्बचे दोन प्रकार आहेत, इनकँडेसन्स बल्ब आणि फ्लोरोसंट बल्ब. मे बी तुम्ही फ्लोरोसंट वापरत असाल. इनकँडेसन्स बल्ब म्हणजे काय? तो ते बघा, फिलिप्सचे बल्ब असायचे, काचेचे बल्ब फिलिप्सचे असायचे, येलो कलरचा प्रकाश द्यायचा मिळायचा. मग काय होईल? ज्यावेळी इलेक्ट्रिक वायर, त्या इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल फिलामेंटमधनं. बघा, जो इलेक्ट्रिक बल्ब असेल त्यामध्ये असते फिलामेंट, ती फिलामेंट असते टंगस्टनची, टंगस्टनच्या फिलामेंटमधून इलेक्ट्रिक करंट गेला तर ते काय होईल? ते होते टंगस्टन फिलामेंट हीट होते, हीट झाल्यानंतर ते काय करते? रेडिएशन बाहेर टाकते, आणि ते रेडिएशन विजिबल लाईटमधले असतात. ते लिहिलंय. आणि इलेक्ट्रिक बल्बचे दोन प्रकार केलेले आहेत, इनकँडेसन्स बल्ब अँड फ्लोरोसंट बल्ब. इनकँडेसन्स बल्ब मीन्स इनकँडेसन बल्ब वर्क बाय सेंडिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू अ रेझिस्टिव्ह मटेरियल. इनकँडेसन्स बल्ब म्हणजे काय? इनकँडेसन्स म्हणजे काय? इन, व्हॉट इज मीन बाय इनकँडेसंट? माहिती आहे कुणाला इनकँडेसंट म्हणजे काय? नाही. बघा, इनकँडेसंट बल्ब म्हणजे असा बल्ब की टंगस्टन फिलामेंट आतमध्ये हीट होते, त्यामुळे ती व्हिजिबल लाईट मधला प्रकाश बाहेर टाकते. ठीक आहे, पण त्या इनकँडेसंट बल्बचा समजा हात लावला तुम्ही, हात
भासतो तुम्हाला, भासत का नाही? म्हणजे इनकँडेसंट हिटिंग इफेक्ट काय होतो, तो बल्बचा आउटर सरफेस काय असतो, हीट झालेला असतो, मला भासतं दे इनकँडेसंट. जिथं थर्मिओनिक इमिशन झालेलं आहे लक्षात, थर्मिओनिक इमिशन तिथं इनकँडेसंट हा शब्द परिहार पद्धतीने येतोच लक्षात. साधारणतः 525 डिग्री सेल्सिअसला इथेही दिलेलं आहे बघा, तुम्हाला रेड कलर भेटू शकतो. आणि जी टंगस्टन फिलामेंट आहे तिचा मेल्टिंग पॉइंट किती येऊ, 3422 लक्षात, 3422 आहे. त्यामुळं कितीही ती इलेक्ट्रिक वायर हिट झाली तरी 3422 सेल्सिअस म्हणजे काय जात नाही, त्यामध्ये मेल्ट नाही. टंगस्टन फिलामेंट वापरतो. आता बघा इथे लिहिलंय, इनकँडेसन्स इज अ थर्मल रेडिएशन. If heat is constantly emitted from the object around us, we can't see it. Incandescence means thermal radiation. आता incandescent bulb मध्ये 90% energy infrared spectrum मध्ये दिली जाते आणि 10% visible मध्ये. त्यामुळं त्या बल्बला हात लावला की लगेच भासते तुम्हाला. तुम्ही बघा जी स्वीट शॉप्स आहेत, स्वीट शॉप्स ते मोदी पेढेवाला असू द्या किंवा बाकीचे कुठलीही स्वीट मार्ट असू द्या, त्या तिथे ते असे बल्ब लावले असतात आतमध्ये, ते बल्ब ऑन असतात. काय होतो बल्ब ते काय सगळ्यांना दिसावं तुम्हाला, बाबा इथे लाडू ठेवलेत, पेढे ठेवलेत, त्यासाठी लावलेत का ते? नाही. ते काय करतायत, रॅडिएशन बाहेर टाकतायत. ते दिसतंय पण तुम्हाला मटेरियल अट्रॅक्टिव्ह. आणि दुसरी गोष्ट, ते मटेरियल जे ते लाडू असतील, ते पेढे असतील, ते काय राहतात, नेहमी गरम राहतात का? ड्यू टू दिस इनकँडेसन्स बल्ब. त्यामुळे ते लावलेले आहेत, ते काय शोला लावलेले नाहीत त्यांनी. आता ही ॲडव्हान्टेज. मला वाटते आपल्या लेक्चरचा टाइम संपत आलेला आहे. ठीक आहे, अजून 2 मिनिटात तरी आपण फ्लोरोसंट बल्ब बघूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा हिस्ट्री रिव्हिजन होईलच आपल्याला. फ्लोरोसंट बल्ब, फ्लोरोसंट लॅम्प म्हणजेच काय असतात, मर्क्युरी वेपर लॅम्प ॲट अ लो प्रेशर. खांबावलं तुम्ही पिवळ्या कलरचे दिवे बघितलेत का कधी? पिवळ्या कलरचे दिवे असतात बघा, म्युन्सिपाल्टीचे, नगरपालिकेचे जे खांब असतात त्या खांबावरती पिवळा प्रकाश देणारे काही बल्ब असतात. ते एक मिनिट, हॅलो, हा हा, नाही 2 मिनिटं आलो मॅडम, 2 मिनिटं आलो, 2 मिनिटं. शक्यता असू द्या जवळ. नाही मी तर काय तशी लावली नव्हते, मला वाटते कनेक्ट केले नव्हते तसे नव्हते. हा हॅलो, तुम्हाला वाटते आजचं लेक्चर आपण थांबवूया. फ्लोरोसंट बल्ब होता, फ्लोरोसंट बल्ब म्हणजे काय, त्या बल्बला फॉस्फरस मटेरियल असतं, त्याने काय केलेलं असतं, कोटिंग केलेलं असतं. ठीक आहे, हा पार्ट आपण पुढच्या वेळी पाहूया. लेक्चर चालू आहे.